माझ्या आजीचा माझ्या आईचा आदरणीय विमलबाई जगन्नाथ बहीण यांचा 25 जून 2018 रोजी झाला आणि त्या आपल्यातून मोठ्याच्या मोठ्या झाल्या. दिनांक 21 मार्च 1939 गाव जळगाव जिल्ह्यातलं शेरवण. तिथे एक सोन्याचे व्यापारी होते बापूशेठ विस्तुते. बापूशेठांची प्रख्यात म्हणजे ते कोणासाठी समजा त्यांना सोन्याचा दागिना द्यायचा असला तर बापूशेठ तो सोन्याचा दागिना देण्यासाठी घोड्यावरून त्यांच्या घरी जात आणि तो दागिना देत. असे प्रख्यात बापूशेठ यांच्या घरी 21 मार्च 1939 दिवस होता पवित्र अशा रामनवमीचा. या रामनवमीच्या दिवशी या सुवर्ण कन्येचा जन्म झाला. नाव दिसा विमलबाई म्हणजेच आमच्या आजी. आजी म्हणजेच आई ही नावाप्रमाणे निर्मळ आणि प्रेमळ होती. घरात भावंडांच्या आणि बहिणींच्या सानिध्यात ती वाढली. अशातच 1957 साली आईचा विवाह हा माझे बाबा म्हणजे जगन्नाथ शेठ महिंद यांच्याशी झाला. जगन्नाथ शेठ महिंद हे त्यावेळेची MSCB आणि आताची महावितरण कंपनी येथे कार्यरत होती. त्यावेळी त्यांची पोस्टिंग सुरत येथे होती. सुरत नंतर त्यांची वडील नरडाणा, त्यानंतर फेकडी आणि 1969 साली आताच्या एकलव्य औष्णिक विद्युत केंद्रामध्ये त्यांची वडील आली. संपूर्ण कुटुंबाला घेऊन बहीण बाबा म्हणजे माझे आजोबा हे आजी समवेत एकलव्य येथे स्थायिक झाले. बाबांची कामावर असताना देखील तशीच गट होती. बाबा युनियनचे लीडर देखील होते. एकलव्य औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जर कोणाला काही काम करायचं असेल तर सांगायचे की बाबा रे बहीण बाबा आहेत ना त्यांना भेट तुझं काम नक्की होईल. सगळं अगदी व्यवस्थित चालू होत. पण म्हणतात ना की गुलाबाला देखील काटे असतात. 12 मार्च 1981 या सुखाने नांदत असलेल्या या बहीण घराला कुठेतरी गाळबोट लागावं आणि तसंच या कमळाप्रमाणे सुगंधित आणि टवटवीत असणाऱ्या या बहीण परिवारात कुठेतरी काट्यांनी जन्म घेतला हो. आमचे बाबा त्या दिवशी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. ही घटना जेव्हा नातेवाईकांना कळली, ही घटना जेव्हा एकलव्यातील सर्व ग्रामस्थांना कळली तेव्हा कोणाचाच विश्वास बसेनासा झाला. कारण हा माणूस एवढा चालता फिरता माणूस असा जाऊच कसा शकतो हे कोणालाच मान्य नव्हतं. पण फक्त नियतीला मात्र ते मान्य होतं. आणि नियतीने 5 मुलींचा आणि 1 भावाचा पोशिंदा या बहीण घराचा पोशिंदा कोणास ठाऊक का म्हणून बिनावून घेतला. संपूर्ण कुटुंबियांना संपूर्ण समाज बांधवांना एकलव्यातील सर्वांना असं वाटलं की नाही आता बहीण कुटुंब संपलं. अहो घरातील कमवता व्यक्ती गेला तर आता हे लोक कसे जगणार. पण नाही, आमची आई आमची आजी न घाबरता न डगमगता त्या एकलव्य औष्णिक विद्युत केंद्रात गेली आणि म्हणाली की मला 5 मुली आहेत, मला 1 मुलगा आहे. त्यांचं जगणं मला आज पूर्ण करायचंय, त्यांचं शिक्षण करायचंय. बाबा हयात असताना आमच्या मोठ्या मावशीचं, आमच्या कासोद्याच्या मावशीचं आणि आमच्या 2 नंबरच्या मावशीचं म्हणजे आमच्या सटाण्याच्या मावशीचं लग्न बाबांनी अतिशय थाटामाटात पार पडून बाबा गेले होते. पण आजीच्या खांद्यावर आज तिच्या उरलेल्या 3 मुलींची लग्न, 3 मुलींचं शिक्षण, मुलाचं शिक्षण आणि मुलाचं लग्न आणि या व्यतिरिक्त अशा खूप अशा जबाबदाऱ्या आज बाबा आजीच्या खांद्यावर टाकून गेले होते. सर्वांना वाटलं की आता संपलं, बहीण कुटुंबाचं आता काही होणार नाही. पण नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे आजी औष्णिक विद्युत केंद्रात गेली आणि म्हणाली की नाही, मला माझ्या कुटुंबाचं संतुलन करण्यासाठी तरी मला नोकरी द्या. पण त्यावेळी त्यावेळेच जे शैक्षणिक धोरण होतं ते आडवाल. आजीचं शिक्षण झालं होतं फक्त दुसरीपर्यंत. मग त्यानंतर तर सर्वांना वाटलं की बाबा दुसरीपर्यंत शिक्षण झाल्यावेळेला नोकरी तर काही मिळणार नाही, महीनबाई काय करून घेणार. पण नाही, महीनबाई घाबरल्या नाही.
महीबाई त्या ठिकाणी तिच्या बंधूंकडे शिरवडलेल्या आणि म्हणाले मला ऍडमिशन घेऊन दे. आणि एकदा चौथीची परीक्षा 1981 साली महीबाईंनी दिली. का? फक्त म्हणजे त्यांच्या नोकरीसाठी. आणि ती नोकरी त्यांना का पाहिजे होती? तर त्यांच्या मुलींना आणि त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी. दुसरं काहीही नको होतं त्यांना. आणि त्यांनी 1981 साली चौथी उत्तीर्ण केली आणि ते सर्टिफिकेट घेऊन त्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आल्या आणि म्हणाल्या की घ्या, तुम्हाला चौथी पास पाहिजे होती ना, मी चौथी पास आली आहे, आता तरी मला नोकरी द्या. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ते शैक्षणिक धोरण पूर्ण करून आजीला नोकरी मिळाली. पुन्हा तोच प्रश्न, नोकरी मिळाली तर पण आता चौथी वर फक्त माई कामाची नोकरी मिळते हो. नातेवाईकांनी सांगितलं की नको माईकाम आपल्या घरामध्ये कोणी केलं नाही, आपण सोनार, आपण सुवर्णाची कारागीर, तर आपण कसं माईकाम करणार? पण नाही, आई धर्मही नाही. आई म्हणाली मी आज माईकामाची नोकरी केली तरच माझ्या मुली मोठ्या होईल, तरच माझा मुलगा मोठा होईल, त्यांचं शिक्षण होईल. आजीने त्यावेळी माईकामाची नोकरी स्वीकारली. श्रोते हो, आजीचं काम पाहून, आजीची कार्य तत्परता पाहून, आजीची कार्य निष्ठा पाहून, त्यावेळी नियमात बसत नसताना देखील वरिष्ठांनी आजीच प्रमोशन करून दिलं आणि आईची पदोन्नती झाली ही शिपाई या पदावर. आणि मग रोजचा वेळ सुरू झाला. आजी रोज सकाळी 5 वाजता उठायची, स्वयंपाक करायची, सर्वांना जेवण बनवायची, टिफिन बनवायची आणि टिफिन घेऊन ऑफिसमध्ये कामाला जायची, काम करायची. 5 वाजेपर्यंत काम संपल्यावर 2 तास ओव्हर टाईम साठी जमायची. का? कारण आजीचं कुटुंब हे मोठं होतं. आणखी गरज होती आजीला ओव्हर टाईम करायची. ओव्हर टाईम झाला की पुन्हा घरी यायची, पुन्हा स्वयंपाक करायची, सर्वांचा अभ्यास चालू का नाही ते बघायची आणि सर्वांना झोपून मग आधी झोपायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच असं करत करत मजत कर मजत करत आईने तिच्या तिसऱ्या मुलीचं म्हणजे आमच्या ज्योत्स्ना मावशीचं लग्न करून दिलं. त्यानंतर माझ्या आईचं उज्ज्वला ताईंचं लग्न झालं. त्यानंतर मामाचं आणि माझ्या लहान मावशीचं देखील लग्न झालं. छोटे हो, यामध्ये आजीला मानसिक जो आधार होता तो संपूर्ण मैत कुटुंबाने आणि इतर सर्व जावयांनी खूप तिला दिला. तिचे मानलेले बंधू भगवान मामा यांनी देखील तिला खूप असा मानसिक आधार दिला. सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने आजीला कुठलीही अडचण आली नाही. आजीने सर्व मुलींचे सर्व एका मुलाचं लग्न अतिशय थाटामाटात पार पडलं. आणि आज आजीचा परिवार हा आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय. ज्ञानदेवे रचिला पाया तुम्हाला झालेचा कळस असं म्हणतात ना. होय, आमच्या आजोबांनी पाया रचला होता या मैन घराचा आणि आमच्या घरांनी हेच मैन घरानं, आमच्या आजीने हेच मैन घरानं हे कळसापर्यंत पोहोचवलं. आजीच्या मुली, आजीचा मुलगा, आजीचा नातू, आजीचे पंटू, आजीच्या पंटी या कळसावर आज पताका फडकवण्याचं काम करताय. मित्र, मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो की चौथी पास झालेल्या या आजीचा, या आईचा नातू आज PhD करून मलेशियामध्ये एका चांगल्या हुद्द्यावर आहे. आणि या चौथी पास झालेल्या आजीचा नातू येत्या काही 2 महिन्यातच जो आमचा जयेश येतो विदेशात शिक्षणासाठी झालाय. जर आजीने त्या काही माईकाची नोकरी जर स्वीकारली नसती ना तर कदाचितच मी तुमच्या समोर बोलत असतो आणि कदाचितच आम्ही एवढ्या चांगल्या आज व्यवस्थित परिस्थितीत आहोत तो असतो. एक क्षण मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. एक जंगल होता आणि जंगलामध्ये एक महाराज होते. ते रोज मृदुंग वाजवायचे आणि मृदुंग वाजवताना जेव्हा ते मृदुंग वाजवण्यास सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आजूबाजूला सर्व गावाचे लोक येऊन बसायचे आणि तशातच एक बोकड देखील त्यांच्या बाजूला येऊन बसायचा. एके दिवशी महाराजांनी त्या बोकडाला विचारलं की बाबा रे तुला माहिती आहे मी काय वाजवतोय? तो बोकड म्हणाला की नाही मला माहित नाही तुम्ही काय वाजवताय. तुला कळतं मी काय वाजवतोय म्हणजे तेही मला कळत नाही, मला सूर कळत नाही, मला तार कळत नाही. मग त्यांनी विचारलं की बाबा तू का म्हणून तुझं काम सोडून तिथे येऊन उभा राहतोस आणि ऐकतोस? त्या बोकड्याचं उत्तर काय होतं तुम्हाला सांगू? तो बोकड म्हणाला की महाराज तुम्ही जो मृदुंग वाजवतायत ना त्या मृदुंगाला लावलेलं जे कातड आहे ना ते माझ्या आईच्या चरबीपासून बनवलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचा हात त्या मृदुंगावर मारतात तेव्हा मला असं वाटतं की माझ्या आईने मला हाक दिली आहे. मी ती आईची हाक ऐकतो आणि धावत धावत इथे येतो. जे काही तुम्ही 1-2 तास मृदुंग वाजवता तेव्हा मला असं वाटतं की माझी आई मला बोलवते
मी ते ऐकतो म्हणून लोकांच्या भागात मी चालला जातो. आज त्याच मुलुंगाचा आवाज म्हणजे आमच्या आईची एक हात. आई आई मामांना अण्णा म्हणायची, तिच्या सर्व मुलींना नावाने हात मारायची की हा आज कोणी दिनार नाही. आज कुठल्याच नातूला बोलवणारी आजी आमच्यात नाही पाहिजे. मला अजूनही आठवतं जेव्हा मी यंदा 10वीमध्ये होतो तेव्हा कोणीच नव्हतं माझ्याजवळ राहण्यास. आजी आली, आजी म्हणाली की बाबा तू चांगला अभ्यास कर, कारण तू जर अभ्यास केलास तर तुझा घर पुढे जाईल. आणि आजी माझ्याजवळ तोडपर्यंत राहिली आणि आजीने मला कौर देऊन घातला. मी अभ्यास करत असताना आजी माझ्या शेजारी बसायची आणि खूप चांगल्या गोष्टी सांगायची. आज मी नव्हे तर पूर्ण मैन कुटुंब, आईच्या सर्व मुली, आईचे जे काही नऊ नातू आहेत, ज्या काही सहा नाती आहेत, सुदैवाने आजीच्या डोळ्यासमोर आजीच्या काही नातूंचा आणि काही नातूंचं लग्न झालं. आजीच्या खूप इच्छा पूर्ण झाल्या. आईने पूर्ण भारत प्रमाण केलं. जे काही इच्छा पूर्ण करायच्या होत्या त्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. फक्त एकच वाईट वाटते की आज आपल्यात नाहीये. जरी ती आज आपल्यात नसली तरी तिची आठवण, तिने केलेलं कर्तृत्व आणि तिने केलेली शिकवण ही आपल्या सर्वांना सोडून गेली. मला एकच वाटतं, एकच या क्षणाला एक व्यतीत करायचंय की आजी आपल्यात नाहीये, पण सर्वांना, आजीच्या सर्व मुलींना, आजीच्या मुलांना, आजीच्या सर्व नातवांना, नातींना, पंटूंना आणि पंटींना एकच विनंती करतो की वर्षातून एक दिवस काढा आणि आजीसाठी सर्व एकत्र जगा, आजीसाठी सर्व एकत्र जमा, आजीची आठवण काढा. आजीने जी शिकवण आपल्याला दिली आहे त्या शिकवणीचा पाढा पूर्ण परत घ्या आणि पुन्हा आपापल्या कामाला जागा. अहो एक वर्ष काढणं मला नाही वाटत काही कोणासाठी मुश्किल होईल. तीच एक अपेक्षा व्यक्त करतो. त्यामुळे आजीला खरंच जी श्रद्धांजली द्यायची असेल ती श्रद्धांजली आपण त्यावेळेलाच करत आजीला मिळालेली असेल अशी ही आमची आहे. जरी तिचा पती सोडून गेला तरी ती दगमगली नाही. तिने पूर्ण घर उभं केलं आणि आज तिच्या डोळ्यानंतर ती उभं राहिलेलं घर सोडून आम्हाला पोरकं करून दिली. आज आजी जरी आपल्यात नसली ना तरी आजीची शिकवण आपल्यात आहे. सांगितल्याप्रमाणे त्या शिकवणीलाच आपण पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊया हीच एक अपेक्षा आपल्या सर्वांसमोर मी व्यक्त करतो. आणि जे काही आजीच्या स्मरणार्थ मला वाटलं जे मनातून आलं ते आपल्यासमोर व्यक्त करतो. आणि एवढे बोलून मी आपली रजा घेतो. यानंतर